पनवेल तालुक्यातील ग्रामीण भागातही कोरोनाचा विळखा हा वेगाने पसरत चालला आहे. गुरुवारी पनवेल तालुक्यातील विचुंबे 1, करंजाडे 3, उलवे 1, सुकापूर 1 अशी एकूण 6 कोरोनाबाधित रुग्ण सापडले. करंजाडे येथील 43 वर्षीय महिला कोविड-19 पॉझिटिव्ह आली आहे. तसेच सदर महिलेच्या कॉन्टॅक्ट ट्रेसिंगची माहिती जमा करण्याचे काम सुरू आहे. त्याचप्रमाणे विचुंबे येथील 53 वर्षीय व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आली आहे. सदर व्यक्ती मुंबईतील मातोश्री बंगला येथे कार्यरत असून सदर व्यक्तीस मातोश्री बंगल्याच्या बाजूला चहावाला याच्यापासून संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. उलवे सेक्टर 5 येथील 57 वर्षीय महिला कोरोना पॉझिटिव्ह आली आहे. सदर महिला नेरूळ 1 नागरिक प्राथमिक आरोग्य केंद्र येथे कार्यरत आहे. सदर महिलेस कामाच्या ठिकाणी संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. पालीदेवस सुकापूर येथील 35 वर्षीय व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आली आहे. सदर व्यक्ती मुंबई येथे पोलीस विभागात कार्यरत आहे. सदर व्यक्तीस कामाच्या ठिकाणी संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. करंजाडे सेक्टर 1 येथील 54 वर्षीय व्यक्तीचे कोविड-19 रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. सदर व्यक्ती मुंबई महापालिकेत कार्यरत आहे. सदर व्यक्तीला कामाच्या ठिकाणी संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. करंजाडे सेक्टर 4 मिथिली होम्स प्लॉट नंबर 140 येथील 32 वर्षीय महिलेला कोरोना झाला आहे. सदर महिलेचे पती याआधी कोविड-19 पॉझिटिव्ह आले होते. सदर महिलेस त्यांच्या पतीपासून संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.